भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का एक सौ स्थापना दिन नागपुर में मनाया जाने वाला है इसके विषय में जानकारी देते समय विजय वेडेटीवार ने बताया कि यह सभा 50 एकड़ के मैदान पर आयोजित की गई है जहाँ पूरे देश से 500 प्रमुख नेता समेत 10 लाख की तादाद में लोग उपस्थित रहने वाले हैं। इस समय उन्होंने खुशी जाहिर करते हुए कहा कि जब जब कांग्रेस संकट में थी तब वे ने साथ दिया है और कांग्रेस स्थापना के बाद उन्नीस में कांग्रेस का अधिवेशन नागपुर में आयोजित किया गया था इतने सालों के अंतराल में यह स्थापना दिवस नागपुर में आयोजित किया गया है साथ ही साथ उन्होंने विश्वास जताया की यह सभा ग्रैंड लेवल पर होगी देश भरा लाख लोग एक पन्नास एकरचा ग्राउंड अंतिम आता होतो आहे आणि आजपासून त्या ग्राउंडची तयारीसुद्धा कामाची आमची सुरू होईल आम्ही आता तिकडे सगळे जाऊन काम करायला सुरुवात करणार आहोत पण मुळात असं आहे की ही सभा ज्या ज्या वेळेस काँग्रेस संकटात होती त्या त्यावेळेस विदर्भाने साथ दिली आणि हे विदर्भामध्ये बाबासाहेबांच्या दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी ज संविधान या देशाला दिला लोकशाहीसाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी तर परमपूज्य बाबासाहेबांच्या आणि या देशाच्या मध्यवर्ती सेंटर ज्याला म्हणतो झिरो म्हणतो अशा ठिकाणी आणि विजा विशेष करून विदर्भात ज्या विदर्भाने काँग्रेसला नेहमी अडचणीच्या वेळेस साथ दिली त्या विदर्भामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस एकोणीसशे वीस नंतर साजरा होतो आहे आजचा हा एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये अधिवेशन नागपुरात स्थापना दिवसाचा झालेला होता त्यानंतरचा इतक्या वर्षानंतर आज ही संधी महाराष्ट्रामध्ये नागपूरला मिळते विदर्भाला मिळते आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि ही सभा एकदम ग्रँड होईल ना भूतो ना भविष्यती अशी सभा अशी रॅली या स्थापना दिवसाच्या निमित्तानं होणार आहे अच्छा डोनेशन एकशे अडतीस रुपये हा पक्षाचा एकशे अडतीस रुपये आम्ही घेतो आहे आम्ही काही फुकटामध्ये ते मेंबरशिप करत नाही मिसकाल द्या मेंबर व्हा आणि मग आमचे एवढे मेंबर झालेत हे फुशारकी मारत नाही आम्ही आम्हाला जो काँग्रेसच्या विचाराचा माणूस आहे काँग्रेसच्या काँग्रेसला मानतो आहे तो तो पैसे देईल काँग्रेसला त्याचे विचार आहेत काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे तो आम्हाला निधी देईल तर हा निधी निश्चित महाराष्ट्रामध्ये देशापैकी देशातील निधीपैकी महाराष्ट्रातून अधिक असेल महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जनता आता काँग्रेसच्या पाठीमागे उभी होत आहे हे त्यावेळेस दिसेल